स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची एक विशेष टीम बनवून मोटरसायकल चोरी संदर्भात अधिक माहिती घेणं आणि गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात जबाबदारी देण्यात आलेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गवारे, त्यांचा संपूर्ण स्टाफ, पीएसआय शेख यांनी एक इसम सुखदेव बनावट नंबर प्लेटची मोटरसायकल फिरवत असताना मिळून आलेला होता. तो राहणार डवरी गल्ली यादवनगर कोल्हापूर या ठिकाणी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी काही मोटरसायकल चोरीला गेलेल्या असून त्याचा प्रयत्न केलेला. त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करून पोलीस कस्टडी घेऊन त्याच्या अधिक सखोल चौकशी केली असता आतापर्यंत त्याने 19 मोटरसायकली विविध ठिकाणावरून चोरलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकलची विल्हेवाट सांगली, बेळगाव, कोल्हापूर त्यापैकी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून 13 राजाराम या दृष्टीकोनातून सखोल तपास त्याच्याकडे सुरू आहे. त्याची मोडस ऑपरेंडी अशी होती की डुप्लिकेट चावीने खास करून जिथे मॉल्स, थिएटर्स किंवा गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणावर तो मोटरसायकल उचलत असे आणि गरजू इसमांना 10 किंवा 15 हजार रुपयांना गरजेप्रमाणे त्यांना विकून कागदपत्राची पूर्तता नंतर करून देतो असे खोटे आश्वासने देऊन तो पैसे घेऊन जात असे. पुन्हा त्यांच्याकडे तो परत गेलेला नाही.